संतांची जातीवरून विभागणी ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं खंताची बाब आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेत सर्वांनी संत साहित्याचा अभ्यास करून संतांनी सांगितलेली जीवनशैली स्वीकारली तर समाजातील नैराश्य दूर करता येईल असे विचार प्रसिद्ध लेखक आणि कथाकार प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. इचलकरंजीत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ, मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीनं मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी संत साहित्य समाजासाठी आजही उपयुक्त या विषयावर तिसरं पुष्प गुंफलं. जागतिकीकरणाच्या काळात आपण आनंद साजरा करायला शिकलो, चंगळवादातून भोगवाद वाढला, कोणत्याही नीतिमूल्याची काळजी किंवा फिकीर करायची नाही अशी व्यवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे समाजात व्यसनाधीनता निर्माण झाल्याचं सांगून प्राध्यापक जोशी यांनी संत साहित्यानं शिकवलेली सुखी जीवनाची गुरुकिल्लीच आपण हरवून बसलो आहोत असं सांगितलं. एकांतातील नितांत सुंदर असं पर्यटन स्थळ आहे जिथे आपण आपल्या मनाच्या सोबतच विहार करू शकतो. म्हणून काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नान असं तुकाराम महाराजांनी म्हटले आणि कल्पनेत साधा तुझी माझा एकांत येथे निर्माण बसेल हे जे समर्थांनी सांगितलं हा एकांत आमच्या जीवनातून अर्थपार झालेला आहे. बाहेरचा गोंगाट इतका प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला अंतर्नाद ऐकायला येईल आणि ज्याला अंतर्नाद ऐकायला येत नाही त्याचं आत्मकल्याण होणं शक्य नाही. त्यामुळं आज कुठलाही निर्णय घेताना माणसं भांबावलेली दिसतात. जीवन अधिक समृद्ध करण्याची आचारसंहिताच संत साहित्यानं आपल्याला दिली आहे. आपल्या जगण्याचं शहरीकरण झाल्यानं माणसाच्या जीवनातून एकांत नाहीसा झालाय. जीवनात एकांत हा देखील तितकाच महत्वाचा आहे हे संतांनी ओळखलंय. मनाचा अंतर्नाद ऐकायला येत नाही तोवर आत्मकल्याण होणार नाही. स्वतःला ओळखा आहात त्यापेक्षा मोठे व्हा हा संतांचा विचार स्वीकारला तर समाजाचा विकास होईल असं त्यांनी नमूद केलं.